नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सध्या मस्त असा आंब्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे आंबावडी तर झालीच पाहिजे. आणि म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे पिकलेल्या हापूस आंब्यांपासून आंबावडीची रेसिपी. खूपच सोपी आणि पटकन बनते, त्याचबरोबर घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात बनते. चला तर मग लगेचच बनवूया एकदम टेस्टी आणि सॉफ्ट अशी मँगो बर्फी, अर्थात आंबावडी. आंबावडी बनवण्यासाठी इथे मी हापूस आंब्याचा 2 वाटी रस घेतलेला आहे. त्यासाठी मी हापूस आंब्याचा गर काढून तो पाणी वगैरे काहीही न घालता मिक्सरमधून थोडासा फिरवून स्मूथ बनवून घेतलेला आहे. तुम्ही हापूस आंब्याऐवजी भरपूर गर असलेला कोणताही आंबा घेऊ शकता, परंतु आंबावडीला हापूस आंब्याचा फ्लेवर आणि कलर खूप छान येतो. त्यानंतर इथे अंदाजे 2 ते 3 चमचे ताजी दुधावरची साय घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही तयार फ्रेश क्रीमही घेऊ शकता. त्यानंतर इथे हे 1 वाटी पांढरे शुभ्रासे ओले खोबरे घेतलेले आहे, जे मी विळीवर खोवून घेतलेले आहे, त्यामुळे यामध्ये खोबऱ्याच्या पाठीचा काळपट भाग आलेला नाही. तुम्ही ओल्या खोबऱ्याचा पाठीचा भाग काढून फक्त पांढरं खोबरं स्लाइस करून मिक्सरला फिरवून जरी घेतलं तरीही चालेल. त्यानंतर इथेही 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं आणि साखर एकत्र फिरवून घ्यायचं आहे, ज्यामुळे साखर आणि खोबरं दोन्ही अशा प्रकारे एकत्र बारीक होईल. आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तूप घालून त्यामध्ये हे साखर आणि खोबऱ्याचे मिश्रण घालून सतत परतत राहायचे आहे. गॅस मीडियम ते हायवरच ठेवायचा आहे. मिश्रणातील साखर पूर्णपणे वितळून मिश्रण एकजीव व्हायला सुरुवात झाली की यामध्ये साय घालायची आहे आणि सतत हलवत राहायचे आहे. 2 ते 3 मिनिटे परतल्यानंतर मिश्रण थोडंसं एकजीव होऊन अशा प्रकारे थोडेसे घट्टसर व्हायला सुरू झाले की यामध्ये आंब्याचा सर्व पल्प घालायचा आहे. आणि आता सर्व एकत्र सतत हलवत राहायचं आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे यावेळी, कारण मिश्रण अजून खूप पातळ आहे. सतत हलवत राहणं खूप आवश्यक आहे, कारण गॅस आपण मोठा ठेवलेला आहे. यामध्ये मी वेलची पावडर वगैरे काहीही वापरलेलं नाही, कारण आंब्याच्या वडीला प्युअर हापूस आंब्याचा फ्लेवरच खूप छान लागतो. या मिश्रणामध्ये जे खोबरं वापरलेलं आहे त्यामुळे वडीला एक प्रकारचे टेक्स्चर येते. तसेच यामध्ये साखर खूप कमी प्रमाणात वापरलेली आहे, कारण हापूस आंबा शक्यतो गोड चवीचाच असतो, त्यामुळे इतकी साखर परफेक्ट होते. या आंबावडीमध्ये साखर आणि खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही जितकं जास्त वाढवाल तेवढा आंबावडीचा सॉफ्टनेस कमी होऊन आंबावडी घट्टसर बनत जाते. आपण इथे घेतलेल्या परफेक्ट प्रमाणामध्ये आंबावडीला हवे तसे टेक्स्चर येऊन सॉफ्ट आंबावडी बनून तयार होते. आपलं आंबावडीचं मिश्रण आता आटत आलेलं आहे. आता गॅस मीडियम करून पुन्हा सतत हलवत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता मिश्रणाचा अखंड एक गोळाच तयार झालेला आहे. आता हा गोळा सतत हलवत राहायचा आहे. आता गॅस बारीक करून सतत हलवत राहायचा आहे. अजूनही गोळा म्हणावा तसा घट्टसर झालेला नाही, त्यामुळे पुन्हा सतत हलवत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता गोळा बऱ्यापैकी घट्टसर होत आलेला आहे. हा गोळा असाच 1 मिनिट हलवत राहायचा आहे. आणि एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे घट्ट झालेलं मिश्रण ओतून सुरीने एकसारखे करून घ्यायचे आहे. आणि शेवटी एका वाटीला तूप लावून घेऊन वाटी अशा प्रकारे या मिश्रणावर अलगद फिरवून हे मिश्रण प्लेन करून घ्यायचे आहे. आणि आता या मिश्रणावर पिस्ता आणि बदामाचे काप पसरवून तेही
छान थापून घ्यायचे आहेत. आणि आता हे मिश्रण 3 ते 4 तासांनी थंड झाल्यानंतर मग याच्या वड्या पाडायच्या आहेत. 3 ते 4 तासांनी जर वड्या पाडता आल्या नाहीत तर टेन्शन न घेता आणखी 1-2 तासांनी वड्या पाडता येतात का ते बघायचे, नाहीतर दुसऱ्या दिवशी वड्या पाडल्या तरीही चालेल. हे सर्व मिश्रणाच्या घट्टपणावर अवलंबून असते. मिश्रण जर व्यवस्थित घट्ट झालं नसेल तर वड्या लवकर पाडता येत नाहीत, किंवा त्या सुरीला चिकटतात किंवा उचलता येत नाहीत. पण जसजसा वेळ जाईल तसतशा वड्या नक्की पाडता येतात. अशा प्रकारे कोणताही आर्टिफिशियल रंग किंवा फ्लेवर न वापरता एकदम सुंदर पिवळ्या धमक आणि हापूस आंब्याचा नॅचरल फ्लेवर असलेल्या एकदम सॉफ्ट आणि परफेक्ट अशा आंबावड्या तयार झालेल्या आहेत. खूपच टेस्टी लागतात या आंबावड्या. तर जराही वेळ न घालवता या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्हीही लवकरात लवकर माझ्या या पद्धतीने आंबावडी नक्की बनवून टेस्ट करा. आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.